नमस्कार, मी सुहास। खरं तर आजचा दिवस हा सरत्या वर्षाला गुडबाय करण्याचा आणि येणाऱ्या नववर्षाचं स्वागत करणारा दिवस आहे। येणाऱ्या नववर्षाचं स्वागत करत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, म्हणजे येणारं नववर्ष अर्थातच 2023 हे आपल्यासाठी कसं असेल, आपल्या राशीसाठी कसं असेल, एवढंच नाही तर 12 राशींसाठीसुद्धा हे नववर्ष काय घेऊन येणार आहे, काय वाढलं आहे या 12 राशींच्या नशिबामध्ये, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या आजच्या कार्यक्रमातनं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2022 हे खरं तर महाराष्ट्रासाठी राजकीय उलथापालथ करणारं वर्ष ठरलं, पण मग 2023 हे राजकीयदृष्ट्या स्थिरतेचं वर्ष असेल का, काही घडामोडी घडतील हे आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे। त्याचबरोबर राजकारणातले जे दिग्गज सगळे नेते आहेत, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आहेत, उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, राज ठाकरे आहेत, ह्या सगळ्यांना 2023 कसं जाणार आहे, काही आशादायी चित्र त्यांच्यासाठी कसं असणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या खास कार्यक्रमात। अर्थातच नववर्ष तुमची रास, कुणाला सौख्य कुणाला त्रास, या विशेष कार्यक्रमातनं। तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आपले मान्यवर पाहुणे आहेत, आपल्याबरोबर मान्यवर ज्योतिषी आहेत, आपल्याबरोबर आहेत विजय चाटोरीकर, त्याचप्रमाणे आनंद पिंपळकर, सुपर्णा नाईक आणि सिद्धेश्वर मारटकर, हे चारही जण आप ज्योतिष शास्त्रामध्ये तज्ज्ञ मंडळी सगळी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं हे येणारं वर्ष हे कसं असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे पाहुणे आहेत, या पाहुण्यांना आणि साम टी व्हीचे आपले सगळे प्रेक्षक यांना नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो। तेव्हा सुरू करूयात आपला हा कार्यक्रम, नववर्ष तुमची रास, कुणाला सौख्य कुणाला त्रास। तेव्हा सुरुवात करूयात राशींपासून, कारण मला माहिती आहे आपली सगळ्यांची उत्सुकता ही ताणली गेलेली आहे की आपली रास कुठली आहे आणि आपल्या राशीमध्ये काय वाढून ठेवलं आहे। पहिली रास ही अनुक्रमे जी येते ती अर्थातच मेष रास। मेष रास म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मेष राशीचं चिन्हसुद्धा तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मेष राशीमध्ये काय येणारं वर्ष सांगताय बघूयात। सिद्धेश्वर मारटकर हे आपल्याला मेष राशीबद्दल सांगतील। सिद्धेश्वर मारटकर, मेष राशीमध्ये काय वाढून ठेवलं आहे, काय कसं असेल 2023 हे वर्ष मेषसाठी? नमस्कार, साम टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कुंडली मधली पहिली रास हे मेष रास आहे, तर ह्या राशीमध्ये मंगळ हा स्वराशीचा असतो आणि रवी उच्च राशीचा असतो। 2022 हे वर्ष मेष राशीला तसं म्हटलं तर प्रतिकूल वर्ष होतं। ह्या वर्षामध्ये गुरु 12वा असणं किंवा शनी 10वा असणं यामधून ह्या लोकांना बऱ्याच प्रकारचा मनस्ताप किंवा शत्रुपीडा किंवा आजारपण ह्या गोष्टीचा सामना ह्या लोकांना करावा लागला आहे। आता ह्या वर्षीमध्ये दोन महत्त्वाचे बदल आपल्याला बघायला मिळतील। 17 जानेवारी रोजी शनिग्रह हा मकर राशीतून कुंभ राशीमध्ये जातो, याचा अर्थ मेष राशीला दशमतला शनी हा लाभस्थानामध्ये येणार आहे। याचा परिणाम ह्या राशीच्या लोकांना राजकीय दृष्टीने, नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणार आहे। तर 2 वर्ष त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये अनेक अडचणींचा सामना या लोकांना करावा लागला आहे, किंवा घरातला आजार पण असेल, वास्तुसौख्याच्या दृष्टीने काही अडचणी असतील, यातून यांना बाहेर पडायला आता मदत होईल। यांना कोर्टकचेरीच्या कामामध्ये मोठं यश या काळामध्ये मिळू शकतं। जुने येणे जे असतील ते वसूल होतील, जुने मित्र ह्या काळामध्ये भेटायला लागतील, त्यांचे सहकार्य उत्तम मिळेल, पोलीस मिलिटरी किंवा कायदा या सर्व कामामध्ये त्यांना यश मिळू शकतं। दुसरा एक प्रतिकूल ग्रह होता तो म्हणजे गुरु 12वा या राशीला होता मागच्या वर्षामध्ये। ह्यावर्षी गुरु हा 21 एप्रिल 2023 मेष राशीच्या पहिल्या स्थानात येणार आहे। एप्रिलपर्यंत काय होऊ शकतं तर मेष राशीला आजारपण, शत्रुपीडा किंवा काही खर्च होणं या दृष्टीने हे वर्ष त्यांना प्रतिकूल होतं, परंतु 21 एप्रिल नंतर गुरु अनुकूल झाल्यामुळे त्यांना शत्रुपीडाचा किंवा आजारपणाचा त्रास कमी होऊन एक आरोग्यामध्ये उत्तम सुधारणा आपल्याला दिसून येईल। त्यानंतर ह्या पत्रिकेमध्ये आधीपासून असलेले राहू केतू हे लग्न आणि सप्तमात असल्यामुळं काही प्रमाणात विवाह सौख्यामध्ये अडचणी ज्या आल्या होत्या त्या ह्या गुरुमुळे दूर होतील, किंवा जोडीदाराशी जे काही मतभेद असतील ते सुद्धा ह्या काळामध्ये बदल आपल्याला चांगले दिसतील। फक्त याने या काळामध्ये लक्ष ठेवायला पाहिजे की सध्या धनस्थानामध्ये वृषभ राशीमध्ये मंगळ वक्री आहे, तो 12 जानेवारीपर्यंत वक्री असणार आहे आणि वृषभ राशीमध्ये 12 मार्चपर्यंत असणार आहे।
तर हा जो परिणाम आहे हा कुटुंबातील मतभेद असतील, कलह असेल किंवा मोठे खर्च असतील किंवा शाब्दिक वादविवाद असतील या दृष्टीने थोडा त्रासदायक काळ दिसतो। तर ह्या मेष राशीच्या लोकांनी 12 मार्चपर्यंत आपल्या बोलण्यातून काळजी घ्यायला पाहिजे, मोठे खर्च कसे अवॉइड करते ते बघायला पाहिजे, कुटुंबातील समस्या असतील त्या थोड्याशा समजदारीने कशा मिटवता येतील याकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे। एकूण एप्रिल आणि जानेवारी ह्यामध्ये होणारे बदल हे मेष राशीसाठी अतिशय उत्तम असून त्यांचं कौटुंबिक सौख्य, त्यांचं मुलांचं सौख्य ह्या दृष्टीने मोठी सुधारणा किंवा आर्थिक व्यवहार यांचे चांगले होतील आणि नोकरी व्यवसायामध्ये मोठी प्रगती ह्या राशीच्या लोकांना आपल्याला बघायला मिळेल। यासाठी या लोकांनी एक गणपतीची आणि मारुतीची उपासना या वर्षासाठी जर केली तर यांना हे वर्ष निश्चितपणे अनुकूल राहू शकतं आणि त्यांना संतती सौख्य, विवाह सौख्य, धार्मिक कार्य, मंगल कार्य या दृष्टीने हे वर्ष नक्कीच। मराठकर, मी याच्यावरचे उपाय काय असतील याच्याकडे येतोच, पण आपण आता मेष राशी बघितली आणि मेष राशीच्या लोकांनी नक्की हे टिपण करून ठेवा, कारण काही गोष्टी तर चांगल्याच घडलेल्या आहेत। गुरुचाही बदल होतोय, शनीचंही स्थान बदलत आहे, त्यामुळे एप्रिल नंतरचा आता काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे विवाह आडले होते त्या विवाह आता जुळण्याच्या दृष्टिकोनातनं एकूणच चांगली दिशा मिळते। दुसरी रास येते अर्थातच वृषभ रास। वृषभ राशीबद्दल आपण जाणून घेऊयात विजय चाटोरीकरांकडनं। विजय चाटोरीकर, वृषभ रास काय सांगते, येणारं वर्ष कसं असेल? नमस्कार भाग्यविजय परिवारातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो। वृषभ राशीसाठी येणारं वर्ष थोडं डोलायमान आहे, कारण 22 एप्रिल नंतर त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु येतोय आणि तो गुरु 12वा असणार आहे, त्याच्यामुळे थोडं मानसिक त्रास किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी मानसिक ताणतणाव असे निर्माण होऊ शकतात, ताप होऊ शकतो। पण एप्रिल पर्यंतचा जो काळ आहे त्यांचा, तर तो त्यांच्या प्रगतीचा असणार आहे, त्यांच्यासाठी यशदायी असणार आहे आणि आरोग्यदायी असणार आहे। पण एप्रिलच्या नंतरचा जो काळ आहे तर त्यामध्ये थोडा मानसिक त्रास होऊ शकतो, त्यांना नोकरीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, कोणतंही बालट अंगावर येऊ शकतं किंवा कोणते आरोप होण्याची शक्यता असते, तर तेव्हा या काळामध्ये त्यांनी थोडं काळजीपूर्वक सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं फार गरजेचं असणार आहे। श्वास अगदी, म्हणजे आपण जर बघितलं की वृषभ राशीला थोडंसं या वर्षामध्ये सावधानतेनेच चालायचं आहे। एकदम नवीन वर्षामध्ये खूप काही चांगल्याच गोष्टी घडतील असं नाही, त्या घडतील पण त्याची पेरणी होईल, पण तरी काही गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे आरोग्य तुम्हाला सांभाळायचं आहे आणि जो मानसिक त्रास आहे किंवा नोकरीच्या आपल्या याच्यामध्ये जो त्रास आहे याच्यामध्ये काळजीपूर्वक पावलं टाकायची। म्हणजेच काय, जो बॉस असतो त्या बॉसचं ऐकायचं, त्याच्याशी वाद घालायचा नाही, हा त्यातला एक मंत्र आपल्याला म्हणायला काही हरकत नाही। तिसरी रास अर्थातच येते मिथुन रास। मिथुन रास ही खरं तर खूप महत्त्वाची रासही मानली जाते। मिथुन राशीची लोकंही साधारणतः एक कलासक्त, कलावंत अशा लोकांची ही रास असते असंही म्हणतात, त्यामुळे मिथुन राशीच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊयात सुपर्णा नाईक यांच्याकडनं। सुपर्णा नाईक, मिथुन राशीला हे येणारं वर्ष कसं असेल? सर्वप्रथम सामच्या सर्व प्रेक्षकांना नवीन आगामी येणाऱ्या 2023 वर्षांसाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। मिथुन रास आणि येणारं 2023 वर्ष एकंदरीतच हे कसं असेल, तर त्या अगोदर आपण थोडंसे कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊयात की मिथुन रास आणि त्यांचे गुणधर्म जे व्यक्तिमत्वाचे असतात ते कसे असतात। मिथुन राशीचा जो मालक आहे तो बुध आहे आणि बुधच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या म्हणजे सगळ्यात हजर जबाबीपणा, संभाषण कौशल्य, जिथे कुठे आकडेमोड किंवा जिथे कुठे कॅल्क्युलेशन्स असतात, कॅल्क्युलेटिव्ह माइंड, ऑल दिस कम्स अंडर जे मर्क्युरीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते। सो मिथुन रास हे ऑलरेडी बुधाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्याचा जो एक बुधाचा एक वेगळा अजून एक असा आहे की हसत खेळत किंवा मिश्किल स्वभाव, म्हणजे ओव्हरऑल कम्युनिकेशन बरोबर जो एक मिश्किल स्वभाव लागतो, तर अशी ह्यांचीही कॅरेक्टरिस्टिक्स असते। मिथुन रास खूप जणांची असते पण त्याच्यामध्ये प्रत्येक राशीमध्ये 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे नक्षत्र। सो त्यामध्ये जी नक्षत्रं आहेत ती ऑलरेडी मृगशिरा, आर्द्रा आणि पुनर्वसू अशी नक्षत्रं येतात आणि नक्षत्रांनुसार सुद्धा प्रत्येक व्यक्तीचे जे गुणधर्म, त्यांचे जे स्वभावाची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती थोडीफार प्रमाणात आपल्याला बदलताना दिसतात। 2023 हे वर्ष नक्कीच मिथुन राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे। त्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे सगळ्यात प्रथम 2023 सुरुवात जानेवारीमध्ये शनी महाराजांच्या बदलाने होतीये। सो मागील काही 2 वर्ष जो अष्टमेश शनीचा जो काही त्रास चालू होता, तर तो जानेवारीपासून तुमच्या भाग्यस्थानामध्ये जो येणारे शनी महाराज आहे त्यांचं जे भ्रमण आहे ते नक्कीच तुमच्या ओव्हरऑल भाग्योदयासाठी हे उत्तम ठरेल। त्याचं कारण असं की शनी महाराज स्वतःच्या
स्वराशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये भ्रमण करतात, त्यावरून त्याची जी दृष्टी आहे ती त्याच्या लाभस्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये ह्या सर्व स्थानांवरती जाईल. त्याच्यानंतर भाग्यस्थानातलं जे शनीचं भ्रमण आहे त्याच्यानंतर लाभस्थानात गुरुचंही भ्रमण होत आहे, ते एप्रिल 2023 होईल. ते जे लाभस्थानातील जे गुरुचं भ्रमण आहे तर ते राहू बरोबर होत असल्यामुळे गुरु चांडाळ जो योग आहे त्याची निर्मिती तिथे होतीये. सो त्याच्यामध्ये आपण एक अशी विचार धरू शकतो की स्वप्नपूर्ती किंवा जी काही इच्छापूर्ती आहे त्यासाठी हा 2023 ते 2024 काळ हा गुरुच्या ब्लेसिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बट ॲट द सेम टाईम आपण हे विसरू शकत नाही की गुरु आणि राहू ह्याची युती लाभस्थानामध्ये बनतीये, त्यामुळे तुमची मैत्री कोणाशी करताय, तुम्ही मित्रांना उधार वसनवारी किती देताय आणि त्यावरनं तुमच्या पैशांची जी काही गणित आहेत ती चुकत तर नाही आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणं फार महत्वाचं ठरेल. त्याचबरोबर पंचमात केतूचं भ्रमण होत आहे की जे ऑक्टोबर 2023 राहणार आहे. पंचमातून आपण एकंदरीत विद्याभ्यासाच्या दृष्टीने किंवा ओव्हरऑल आपले जे काही आर्टिस्टिक परस्युएट आहेत त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचे असतात. जी कपल्स ऑलरेडी संतती प्राप्तीसाठी ट्राय करतायत त्यांना एकच सांगणं आहे की पंचमातील जे केतूचं भ्रमण आहे तर तुम्ही योग्य त्या वेळेस एक जी मेडिकल ट्रीटमेंट असेल ती घ्या, योग्य तो सल्ला घ्या. नको तिथे धाडस करणं, प्रवास करणं हे शक्यतो टाळा. तर ऑक्टोबरपर्यंतचा काळ हा संतती प्राप्तीसाठी योग्य ठरेल, अदरवाईज काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे राहू केतू गुरु आणि शनी आपण प्रायोगिक तत्वावरती आपण ह्यांचा विचार करतो कारण साधारणतः शनी महाराज 2.5 वर्ष, गुरु महाराज 1 वर्ष आणि राहू केतू ह्यांचं साधारणतः 1.5 वर्षाचं भ्रमण हे प्रत्येक स्थानामध्ये राहतं की ज्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स राशींवरती होत असतात. सो मिथुन रास ही ह्या वर्षातली नक्कीच गाजवणारी रास आहे, ह्यात काही शंका नाही. पाचो उंगलिया घिमे आपण असं नक्की म्हणू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट, शनी महाराजांची आणि हनुमान उपासना जर का केली तर आगामी काळ हा अजून थोडा सुसह्य होऊ शकतो. हेच आहे तो नक्कीच नक्कीच माझ्यासाठी माझ्याकडून. अगदी सुपर्णा मॅडम तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे आणि खरंच मिथुन राशीसाठी म्हणजे पाचो उंगली या घीमे आहे असं हे वर्ष असणार आहे. पण काही काळजी घ्यायची आहे त्यातल्या त्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मित्र करताना जरा जपून किंवा काळजीपूर्वक मैत्री करावी, त्याला उसनवारी देऊ नये किंवा पैसे देऊ नयेत असा एक सल्ला त्याच्यातनं दिला आहे. मला सुपर्णा तुम्हाला एक विचारायचं आहे की हे गुरु चांडाळ योग म्हणला तो नेमका काय आहे, गुरु चांडाळ योग काय सांगतो? दोन नक्कीच सगळ्यात महत्वाची कुठल्या राशीमध्ये हा योग होतोय तर हा मेष राशीमध्ये योग होतोय. काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये बघितलं तर मेष राशी आपली ओव्हरऑल हेड म्हणजे अप्पर फोरहेड ही दर्शवते आणि तिथे गुरु आणि राहू, तर गुरु आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की हे देवांचे गुरु आहेत. सो एक सात्विक एनर्जी आपण म्हणू शकू आणि राहू हा जो आहे हा मायावी प्लॅनेट आपण धरतो. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनाच्या वेळेस राहूनी जे काही कसं अमृत प्राप्त केलं होतं. सो मोह माया हे सगळं जे काही जाळ आहे हे राहू विनायचं काम करतो. सो जेव्हा सात्विक आणि तामसिक दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यामध्ये थोडंसं एक एनर्जी मिसमॅच म्हणू शकतो आपण तो होतो आणि त्यातनं एक थोडी विमनस्क अवस्था येणं, निर्णय चुकणं ह्या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळेच मी सांगितलं की कुठे ही युती होती आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. बरोबर, तुमची सत्सद विवेक बुद्धी जर का तुम्ही शाबूत ठेवली आणि चुकीच्या गोष्टींच्या आहारी जर का तुम्ही गेला नाही तर कोणतेही धोके उद्भवणार नाहीत किंवा कोणताही त्रास होणार नाही. आपण खरं तर आता पुढच्या राशीकडे जातोय आणि पुढच्या राशीनंतर म्हणजे कर्करास ही पुढची येणारी रास आहे. आनंद पिंपळकर सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. कर्करास काय सांगते, कर्कराशीला येणारं हे 2023 हे वर्ष कसं असेल हे आपल्याला बघायचं आहे. मला माहिती आहे तुमची उत्सुकता ही पण लागलेली आहे की अरे राशींबद्दल तर चाललेलंच आहे पण मध्ये मध्ये थोडंसं राजकीय पण विचारांना, कारण राजकीय लोक जाणून घेण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला उत्सुकता खूप असते. पण आधी आनंद पिंपळकरांना कर्करास कर्करास काय सांगते 2023. कर्करास ही मंगळ 11 व्या भावामध्ये वक्री असल्यामुळे उत्तम स्थिती आर्थिक तर कर्कराशीची राहणार आहे. एकंदरीत बघितलं तर जे कौटुंबिक वातावरण आहे ते या पूर्ण वर्षभरामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे. कर्कराशींच्या मंडळींना शनिपीडेचा त्रास ज्याला पणवती म्हणतो तो होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पायाचे त्रास कर्कराशींच्या मंडळींनी विशेष जपायचे आहे. 17 जानेवारी पासून शनी हा 8 व्या भावामध्ये, त्यामुळे पणवतीचा त्रास थोड्याफार प्रमाणामध्ये जाणवेल. विशेषतः आर्थिक परिस्थिती जरी चांगली राहिली तरी कष्ट हे बऱ्यापैकी पडणार आहे. एकंदरीत कर्कराशीचा जर विचार केला
तर गुरु हा एप्रिलमध्ये नवव्यातून दहाव्या भावात पडेल बाहेर आणि तो दहाव्या भावात प्रवेश करेल जिथे आधीच राहू विराजमान आहेत. त्यामुळं 30 ऑक्टोबर नंतरचा खूप चांगला काळ कर्कराशीला अनुभवायला मिळेल. ज्या मंडळींना नोकरी पेशामध्ये बदल करायचा असेल किंवा नोकरीत बदल करायची, कामधंद्यामध्ये बदल करायचा आहे, अशा मंडळींनी जरूर प्रयत्न करावेत. विवाह इच्छुक मंडळी जर असतील तर त्यांच्यासाठी काही एवढं मनासारखं घटणार नाही, परंतु त्यांनी प्रयत्न करावा आणि असंच पाहिजे तसंच पाहिजे. कारण कर्कराशीची मंडळी ही बहुतांशी थोडी चुजी असतात आणि भावनिक असतात, मन सारखं बदलत असतं. त्यामुळे या वर्षभरामध्ये ही जी राहूची आणि गुरुची स्थिती आहे त्यामुळे मानसिकता थोडी वर खाली होत राहील. पण लक्षात घ्या, आर्थिक स्थितीमध्ये थोडे कष्ट पडले तरी आर्थिक प्रश्न हे या वर्षभरामध्ये बऱ्यापैकी मार्गी लागणार आहेत. कर्केचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की ही मंडळी बहुतांशी मित्रांच्या किंवा व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात किंवा प्रेमामध्ये देवदास होण्याची शक्यता देखील कर्कराशींच्या मंडळींना असते. जी मंडळी अशा पद्धतीने नव्यानंच प्रेम प्रकरणात पडलेली आहेत त्यांनी जरा ते सोनू मोनू बाबू यामधनं बाहेर पडून थोडीशी मानसिक स्थिती ठीक ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा विनाकारण मानसिक त्रास कर्कराशीच्या या प्रियकर प्रेयसींना होऊ शकतो. व्यावसायिक जर म्हणाल तर व्यावसायिक दृष्टिकोनातनं थोडासा पणवतीचा जरी काळ असला तरी व्यवसायातल्या सर्वोत्तम संधी व्यावसायिकांना मिळतील. पण बहुतांशी काय होणार माहितीये का, थोडासा पैसा हा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये थोडासा भावनिकता असल्यामुळे अपडाऊन असतात, त्यामुळे मानसिक अपडाऊन होण्याची शक्यता आहे. परंतु परीक्षेच्या वेळेमध्ये दत्तगुरूंची जर उपासना केली किंवा उजव्या हाताच्या करंगळीमध्ये जर त्यांनी 50 किंवा 5 नावाचं रत्न धारण केलं तर त्याचा चांगला कॉन्सन्ट्रेशन साठी उपयोग होईल. आध्यात्मिक मंडळींसाठी कर्करास ही अतिशय चांगले फळ देणारी आहे. या कालावधीमध्ये सद्गुरूंची भेट होणं, सद्गुरूंचं दर्शन होणं, अशा प्रकारच्या घटनाही कर्कराशीच्या बाबतीत घडतील. जर तुम्ही उपासना करत असाल तर तुम्ही सोमवारचा उपवास जरूर करू शकता किंवा गुरुवारचा उपवास करू शकता, पण अर्थात तो झेपायला हवा. सर्दी पडशाचे त्रास, थोडेसे डोळ्यांचे त्रास या वर्षभरामध्ये होण्याची शक्यता आहे. ज्या मंडळींना परदेश प्रवासाच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत, कुणाचे विजे होत नसतील तर त्यांनी विष्णूची उपासना करावी, विजामधले जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील. एकंदरीत पणवती जरी असली तरी 2023 हे कर्कराशीच्या दृष्टीनं हे तसं संमिश्र फलदायी आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला आपण कसं घेतो त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे एखादी गोष्ट होत नाही नक्कीच, तर कदाचित ती चांगल्यासाठी होत नाही, कदाचित पुढे ती होऊन आपल्याला त्रास होणार. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कर्कराशीसाठी हे वर्ष म्हणजे कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने येणारं हे वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि कर्कराशीच्या लोकांना शनीची पीडा सुद्धा आहे, त्यामुळे शनीची देखील उपासना करायला हरकत नाही, पीडा दूर होऊ शकते. आपण कर्कराशीनंतर पुढच्या राशीकडे वळणार आहोत, अर्थात पुढची रास आहेत सिंहरास. पण वळण्याच्या आधी मी म्हणलं ना की आपल्याला काही राजकीय प्रश्नसुद्धा विचारावे लागतील. काय कारण आपल्या राज्यामध्ये जे 2022 आपण बघितलेलं आहे अत्यंत राजकीय उलथापालट घडवणारं हे वर्ष ठरलेलं आहे, त्यामुळे 2023 कसं असेल, महाराष्ट्रासाठी ते कसं असेल. मी सिद्धेश्वर मारटकरांकडे जातो. सिद्धेश्वर मारटकर, मला माहिती नाही म्हणजे राज्याची रास असते का, देशाची रास असते का, महाराष्ट्राला रास आहे का, ती असेल तर ती कोणती आहे. पण येणारा 2023 हे महाराष्ट्रासाठी कसं राहील, स्थिरता लाभेल का या महाराष्ट्राला, मग ती राजकीयदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि एकूणच. आपण याच्या आधी देखील बघितलं आहे अनेक प्रलय आणि अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, नुकसानं झालेली आहेत, या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रासाठी येणारं वर्ष कसं राहील. महाराष्ट्राची धनुरास आहे बर का, तर धनुराशीच्या पंचमस्थानामध्ये सध्या एक राहूचं भ्रमण चालू आहे आणि केतूचं भ्रमण लाभस्थानातून चालू आहे. तर ह्या मागच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्थिरता तुम्हाला बघायला मिळाली किंवा त्या जोडीला धनुराशीच्या कुटुंबस्थानामध्ये शनीचं भ्रमण चालू असल्यामुळं राजकीय अस्थिरता आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाली. मोठे पक्ष यामध्ये फुटले गेले किंवा एक सत्तांतर आपल्याला इथं बघायला मिळालं. मला वाटतं मागच्या कार्यक्रमात आपण याचा उल्लेख हा केला होता. आता हे ग्रहण जे आहेत हे 2023 पंचमस्थानात असल्यामुळं महाराष्ट्रातील राजकारण हे 2023 हे अनस्टेबल राहू शकतं. या काळामध्ये कधी पण काही होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. विशेष करून मागच्या वर्षीसारखं जून जुलै ऑगस्ट हे 3 महिने महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी घडवणारं वर्ष असू शकतं. यामध्ये आपण जसं आता सांगितलं की ही जी अनस्टेबिलिटी आहे ही ग्रहणामुळे होत आहे. हे पंचमातलं ग्रहण हे महाराष्ट्राच्या पत्रिकेमध्ये दशमस्थानाच्या अष्टमात असल्यामुळं दशमस्थान हे इथं खराब होत आहे.
धनुराशीला एक चांगला बदल या ठिकाणी होतोय की धनस्थानातला शनी हा 17 जानेवारीपासून तिसऱ्या स्थानामध्ये येतोय, त्यामुळे थोडाफार या ठिकाणी फरक पडेल. परंतु जोपर्यंत ग्रहण ही ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तुळ आणि मेष राशीमध्ये होत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण अस्थिर राहू शकतं. महानगरपालिका निवडणुकीनंतर याच्यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेष करून तुम्हाला मी आता सांगितलं जसं जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये पुन्हा एक झटका हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मोठे उलथापालथ ह्या राज्यामध्ये होऊ शकते, त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत इथं मध्यावधी पण लागू शकतात अशी परिस्थिती मला वाटते. मराठकर, तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जून जुलैनंतर कदाचित राजकीय उलथापालथ होऊ शकते, अगदी मध्यावधी लागू शकतात अशी परिस्थितीसुद्धा उद्भवेल. सुपर्णा नाईक, मला एक प्रश्न, म्हणजे आत्ता या सगळ्या आपण राजकीय याच्यावर बोलतो आहे पण सध्या कोरोनाचं एक पुन्हा सावट हे सर्वत्र, म्हणजे आपण बघतो आहे चीन जपान याच्यामध्ये आता कोरोनाचं फैलाव प्रचंड जोरात सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण खबरदारी घेतो आहे, देशात खबरदारी घेतो आहे, पण येणारं हे जे वर्ष आहे याच्यामध्ये पुन्हा कोरोनाचा काही उद्रेक होण्याची शक्यता वाटते का, किंवा असा काही संसर्ग उद्भवेल असं वाटतंय का? अगदी. आता त्यासाठी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घेणे की जसं प्रत्येक देशाची असते तशी प्रत्येक राष्ट्राची किंवा एक स्टेटची जशी रास असते, तसं जसं सरांनी सांगितलं की महाराष्ट्राची धनु रास आहे, तशी आपल्या भारताची जी रास आहे ती मकर आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 2 वर्ष 2.5 वर्ष शनी महाराजांचं जे भ्रमण आहे ते मकर राशीमध्ये होतं. त्याच्या अगोदर म्हणजे ऑलरेडी मकर राशीला हे गेले 5 वर्ष ही साडेसाती चालू आहे. मकर राशीची आता उतरती साडेसाती चालू होतीये जानेवारीपासून, म्हणजे शेवटची जी 2.5 की आपण म्हणतो ती चालू होतीये. सो कुठल्याही साडेसातीमध्ये जे पहिले 3 टप्पे असतात, पहिल्या 2.5 कीचे, मधल्या 2.5 कीचे आणि शेवटचे, पहिले 5 जनरली जे वर्ष असतात ते तुम्हाला रियालिटी चेक, लॉट ऑफ हर्डल्स, फायनान्शियल दृष्ट्या एकंदरीत आर्थिक व्यवस्था कोलमडणं, हे पॅन्डेमिक जे आहे हे फक्त आपल्या इंडियासाठी किंवा भारतासाठीचा प्रश्न नसून हा पूर्ण एक जागतिकरित्या उद्भवलेला प्रश्न होता. सो इथे मुद्दा असा आहे की इथून पुढे भारतावरती ह्याचे इफेक्ट काय होतील. सो इथे मकर राशीतून आता जसं आपण म्हणालो की जानेवारीमध्ये शनी महाराजांचं भ्रमण आहे ते कुंभेत जाते, नॅचरली तिथे जो योग होतोय तो नक्कीच मागच्या वेळ 2020 सारखी पॅन्डेमिक सिच्युएशन होणार नाही. त्याला 2 अजून कारणं आहेत. 2020 जो आपण बघितलं, आता थोडं ॲस्ट्रॉलॉजीबद्दल आपण थोडं न्युमरोलॉजिकली एक आस्पेक्ट बघूयात, त्याची जी टोटल होती 20-20, 2+2=4, 4 हा राहू ग्रसित म्हणजे राहू डॉमिनंट प्लॅनेट किंवा एक तो आकडा होता. राहू रिप्रेझेंट व्हायरस ऑर अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट्स आणि दॅट्स द रिझन की खूप लोकांना बरेच टाईम जो कोरोनावरती जी लस आहे ती मिळाली पण इट वॉज नॉट अ परफेक्ट क्युअर फॉर इट. सो आताचा जो आपला 2023 जो आकडा येतोय त्याची टोटल 7 येते. सो ती नाही केतू किंवा राहू किंवा शनी ह्या कुठल्याही ग्रहाशी संबंधित नाही, ती नेपच्यूनशी संबंधित आहे. सो मला असं वाटतं की आता आपण करोनाला घाबरण्यापेक्षा ज्या काही नैसर्गिक आपदा ज्या आहेत ते साधारणतः खूपदा असं होतं की एक इक्लिप्स किंवा ग्रहणाच्या जवळपास अर्थक्विक म्हणा, एक भूकंप म्हणा किंवा एक सायक्लोन ह्या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या होण्यातून एक मास डिस्ट्रक्शन होण्याचा जो धोका आहे तो जास्त मला वाटतोय. येस, पण डेफिनेटली मी माझ्या ह्या मतावर ठाम आहे की करोना सारखी परत डेफिनेट पॅन्डेमिक सिच्युएशन येणार नाही निश्चित. ही एक चांगली बाब त्यातली म्हणायला हरकत नाही. इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर आल्यानंतर मग ज्या पुढच्या राशी आहे, सिंह रास आहे, कन्या रास आहे, या राशींकडे आपल्याला बळायचा. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा नववर्ष, तुमची रास कुणाला सौख्य कुणाला त्रास. नववर्ष तुमची रास कुणाला सौख्य कुणाला त्रास, या ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपल्याला खरं तर जाताना मगाशी मारटकर असं म्हणालेले होते की BMCच्या इलेक्शन नंतर राज्यामध्ये खूप उलथापालथ होऊ शकते. मला चाटोरीकरांना प्रश्न आहे, BMC इलेक्शनमध्ये काय होईल, काही अंदाज वर्तवू शकताय? विजय चाटोरीकर, आवाज येतोय माझा? हॅलो. हो येतोय येतोय, बोला. हा, BMC इलेक्शन मध्ये काय, कारण सगळ्यांचं लक्ष BMC इलेक्शन कडे लागलेलं आहे. नक्कीच, त्यांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षामध्ये ऑक्टोबरच्या नंतर किंवा जुलैच्या नंतर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड तुफान येणार आहेत आणि बरेच चढउतार आल्यामुळे वातावरण खूप तापलेलं असणार आहे आणि बरेचदा मध्यवर्ती निवडणुका किंवा बरेचदा हे सरकार बरखास्त पण होऊ शकतं किंवा बऱ्याच अशा गोष्टी घडू शकतात की अनपेक्षित असतील आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फार नवीन वेगळी दिशा मिळू शकते. कारण हे जे ग्रहण योग आहे किंवा ऑक्टोबर नंतरची जी काही ग्रहांची स्थिती आहे किंवा जुलै नंतरची जी ग्रहांची स्थिती आहे त्यामध्ये बरेचशा अशा गोष्टी आहेत
की ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्या मागच्या 3 वर्षापासून रखडलेल्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्याला एक मार्ग मिळणार आहे आणि त्यातून एखादी जर त्या थोपवल्या गेल्या किंवा थांबल्या गेल्या तर तिथे एखादी क्रांती निर्माण होऊ शकते आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्या समोर दिसू शकतो महाराष्ट्रामध्ये निश्चित. पण बीएमसी इलेक्शनच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं हे मात्र चाटोरीकरांनी गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं. पण एवढं नक्की की येणारा हे नवीन वर्षामध्ये साधारणतः जून जुलै नंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते. मला चाटोरीकर मला कदाचित मारटकर देतील याचं उत्तर. मारटकर चाटोरीकरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही पण बीएमसी इलेक्शनचं काय हा प्रश्न मात्र नक्की अनुत्तरित आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बीएमसी इलेक्शनकडे. हे बघा, आता मागील वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खूप पथ्यावरती पडणाऱ्या होत्या. त्याला एकमेव कारण असं होतं की भारतीय जनता पक्षाची जी पत्रिका आहे ही मिथुन लग्न आणि मीन रवीची पत्रिका आहे. तर ह्या मीन रवीवरून गुरुचं होणारा भ्रमण हे एप्रिल 2023 पर्यंत हे अतिशय अनुकूल असल्यामुळे जर एप्रिलपूर्वी जर बीएमसीच्या निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाकडे बीएमसीची सत्ता जाऊ शकते. दुर्दैवाने किंवा काय योगायोगाने जर एप्रिल नंतर जर निवडणुका झाल्या बीएमसीच्या तर मात्र भारतीय जनता पक्षाला थोडस सत्तेसाठी संघर्ष करावा लागेल. मारटकर, अगदी तुम्ही मला जो प्रश्न उत्तर अपेक्षित होतं ते दिलेलं आहे. जर एप्रिलच्या पूर्वी निवडणुका झाल्या तर कदाचित ती सत्ता भाजपकडे जाईल. एप्रिल नंतर निवडणुका झाल्या तर मात्र भाजपच्या हाती सत्ता लागेल का नाही हा प्रश्न आहे. खरं तर सिंह रास आपण थोडक्यात घेऊयात कारण सिंह राशीनंतर आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे त्यामुळे सिंह रास राहिलेली आहे. सिंह रास आपण घेऊयात सिंह राशीसाठी. मारटकर, तुम्हीच सिंह राशीबद्दल मला सांगा, सिंह रास येणारं 2023 कसं असेल? सिंह राशीला मागील वर्ष जर आपण बघितलं 6व्या स्थानात शनीचं भ्रमण आणि 8व्या स्थानात गुरुचं भ्रमण असे प्रतिकूल ग्रहस्थिती असल्यामुळं ह्या लोकांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. मग यांना पाठीचं दुखणं असेल, हृदयविकार असतील किंवा सांधेदुखी असतील यामुळे ही लोकं त्रस्त आहेत. हा परिणाम आता आपल्याला 17 जानेवारीच्या शनी बदलानंतर तसंच 21 एप्रिलच्या गुरुच्या बदलानंतर यांच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा आपल्याला झालेली दिसून येईल. मी 8वं स्थान हे आता त्या ठिकाणी रिकाम होत आहे त्यामुळे यांचे बरेचसे कटकटी संपतील. गुरुचं जे काही पाठबळ नव्हतं या लोकांना ते आता मिळाल्यामुळं त्यांना एक नवीन संधी उपलब्ध होणं, आरोग्यामध्ये सुधारणा होणं किंवा एक आपण भाग्योदयाची संधी या लोकांना मिळू शकते. आणि या काळामध्ये सध्या एक मंगळ बराच काळ सिंहराशीच्या दशमात आहे. मार्च 2023 पर्यंत मंगळ दशमात आहे. हा मंगळ सिंहराशीला राजयोगकारक असल्यामुळे या काळामध्ये यांना प्रमोशन होणं, नोकरीमध्ये मोठे पद मिळणं किंवा निवडणुका झाल्या तर सिंह राशीच्या लोकांना निर्विवाद यश मिळू शकतं अशी सिंहरास या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळेल. दुसरी गोष्ट, राशीच्या सप्तमात येणारा शनी हा थोडासा 2 मिश्र परिणाम देणारी शक्यता आहे. म्हणजे एक तर त्याच्यामध्ये जसं सांगितलं की आजार पण दूर करेल परंतु एक विवाह समस्या या काळामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा ह्या लोकांना कायदेशीर किंवा कोर्ट कचेरीचे प्रसंग या काळात होऊ शकतात. मात्र ही कुंभारा शनीची स्वरास असल्यामुळं ह्या लोकांना कोर्ट कचेरी असेल किंवा काही निवडणुका असतील याच्यामध्ये झगडून का होईना पण यश मिळेल ती अनुकूल रास आहे शनीची. त्यामुळे ह्या जरी सामना करावा लागला कोर्ट कचेरीचा किंवा कायदेशीर कारवाईचा तरी त्यातून हे सहीसहवास बाहेर पडतील आणि यश मिळवतील. दुसरा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी होतो की राहू बराच काळ अजून भाग्यस्थानामध्ये असणार आहे. तर गुरु अष्टमात आणि राहू भाग्यात यामुळे यांच्या बऱ्याचशा उपासना उपाय ह्या दैवी गोष्टी बंद पडल्या होत्या ते आता गुरुच्या आगमनामुळे त्यामुळे त्यांचं एक धार्मिक कार्य किंवा मंगल कार्य त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये पूर्वत होईल. आणि तीर्थयात्रा असतील, काही व्रत वैकल्य असतील किंवा उपासना असतील यावर पुन्हा ते एकदा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समरस होऊ शकतात किंवा त्यांच्या हातून ह्या गोष्टी घडू शकतात. हा एक बदल आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर शनी सप्तमात असणं हा एक तर त्या ठिकाणी वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने काही वेळा विलंबाने होणारे विवाह हे या काळामध्ये घडून येतील. म्हणजे ज्यांचा मूळ पत्रिकेत शनी सप्तमातच आहे कुंभराशीचा, ज्यांचं वय आता 29-30 असेल ह्या लोकांचा विवाह या ठिकाणी होऊ शकतो. तर रखडलेले विवाह या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि गुरुचं पाठबळ मिळाल्यामुळं यांना काही प्रमाणात संतती सौख्य किंवा विद्यार्थ्यांना विशेष करून एक पदवी मिळणं किंवा जे काही कलाकार आहेत किंवा एक लेखक किंवा पत्रकार असतील या लोकांना एक प्रसिद्धी पुरस्कार आणि एक नवीन प्रकारची एक संधी ह्या लोकांना ह्या वर्षामध्ये उपलब्ध होईल.
तर सिंहराशी बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीची रास ह्या वर्षामध्ये राहील, जेणेकरून त्यांना संतती सौख्याची प्राप्ती, विवाह सौख्य, कोडकचेरीमध्ये यश, निवडणुकामध्ये यश मिळू शकतं. त्या जोडीला एक मोठे धार्मिक आणि मंगलकार्य यांच्या हातून घडतील. आणि त्या या लोकांना जर उपासना या वर्षासाठी करायची असेल तर यांनी सूर्य उपासना, गायत्री मंत्राची उपासना अवश्य करावी, जेणेकरून त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी सूर्य उपासना करावी, त्यांना फायदा होऊ शकतो. आणि राजयोग, त्यांचा मंगळ हा राजयोग कारक आहे, त्यामुळे राजयोगाची देखील लक्षणं आहेत. नवं वर्ष तुमची रास, कुणाला सौख्य कुणाला त्रास आपण बघतोय या राशीमध्ये. आता कन्या रास आहे, कन्या राशीचं 2023 कन्या राशीसाठी कसं आहे, कन्या रास सांगतायत आपल्याला विजय चाटोरीकर. विजय चाटोरीकर, कन्या रास 2023 कसा असेल कन्या राशीसाठी? नक्कीच सुहास, 2023 हे वर्ष कन्या राशीसाठी संमिश्र फळाचं असणार आहे, कारण त्यांना यावर्षी 8वा गुरु येणार आहे एप्रिलच्या 23 तारखेनंतर. आणि जो शनी बदल आहे 17 जानेवारीला, तो पण त्यांच्या चंद्र राशीनुसार त्यांच्या षष्टमात येते, 6वा शनी येतोय, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रॉब्लेम त्यांना भरपूर सतावतील. पण त्यात एक गोष्ट चांगली असणार आहे की ज्यांना बऱ्याच दिवसापासून काही आजार आहे तर त्याचं निदान लागत नसेल, तर नक्कीच ह्या शनीमुळे त्यांचं ते निदान लागेल, त्यांना योग्य पद्धतीने एक ट्रीटमेंट मिळू शकते. त्यासोबतच यांनी या वर्षामध्ये कोणतेही निर्णय घेताना, कारण यांच्यामध्ये कन्फ्युजन खूप असणार, मुळातच कन्या राशीचा स्वभाव असतो कन्फ्युजन भरपूर असतात आणि केअरिंग नेचर असतं, किंवा जास्त करून ते मानसिक त्रास करून घेत असतात, किंवा निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये नसते, त्याच्यामुळे बरेचदा निर्णय चुकण्याची शक्यता असते. या वर्षामध्ये निर्णय घेत असताना वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेणं किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार महत्वाचं असणार आहे, जेणेकरून यांच्या आरोग्याच्या असतील, स्थावर मालमत्तेच्या बाबतीतल्या असतील, विवाहाच्या बाबतीतल्या असतील, कोणतेही निर्णय घेत असताना त्यांनी आपल्या वडीलधाऱ्याच्या व्यक्तीचा किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार महत्वाचं असणार आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत विशेष करून या वर्षामध्ये काळजी घेणं फार महत्वाचं असणार आहे. आणि आरोग्याचा त्रास होत असेल तर त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी महामृत्युंजयचा मृत्युंजय महादेव त्रायमाम शरणागतम जन्म मृत्यू जरागी पीडदम कर्मबंधने या मंत्राचं त्यांनी हवन केलं पाहिजे रोज दररोज, जेणेकरून त्यांना शनीचा आणि या गुरुचा या आरोग्याच्या संबंधितला त्रास हा कमी होऊ शकतो. निश्चित, म्हणजे एक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर कन्या राशीने काळजी घेणं गरजेचं आहे, पण जे काही आजार आहेत त्याचं एक निदान या वर्षामध्ये आपल्याला होऊ शकतं आणि एक चांगली ट्रीटमेंट सुद्धा मिळू शकते कन्या राशीनंतर. सुपर्णा नाईक, तूळ राशीबद्दल काय सांगाल? मुळातच तुळरास आपल्या सगळ्यांना माहिती की त्याचं चिन्ह जे आहे ते तराजू आहे, त्याच्यामुळे नेहमी प्रोफेशनल आणि पर्सनल ह्या दोन्ही लाईफमध्ये जो एक स्ट्रायकिंग अ बॅलन्स म्हणतो, तर त्यासाठी ह्या राशीला नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. तुळ ह्या राशीचा मालकच शुक्र असल्यामुळे जे काही कलागुण आहेत, सिंगिंग, डान्सिंग, एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ आर्टिस्टिक परस्युएट, तर हे सगळे जे काही आहेत ते सगळे आपल्याला तुळ राशीमध्ये दिसतात. ओव्हरऑलच एक मनमिळाऊ रास, सर्वसमावेशक एक स्वभाव असणं, कामावर, घरी, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये सगळ्यांना एक सांभाळून चालणं, असा एकंदरीत त्यांचा स्वभाव गुण आपल्याला म्हणता येईल. तुळ राशीमध्ये मेन तीन जी नक्षत्रं आहेत तर ती म्हणजे चित्रा, विशाखा आणि स्वाती ही आहेत. 2023 तुळसाठी कसं असेल तर त्याची जी एका लाईनमध्ये जर का आपल्याला म्हणायचं झालं तर मन चंगा तो कठोती मे गंगा. त्याचं कारण हे आहे की सध्या तुळ राशीमध्ये केतूचं भ्रमण चालू आहे आणि त्याच्या समोर एक्झॅक्टली मेष राशीमध्ये राहूचं भ्रमण चालू आहे. आणि केतू जेव्हा कधी लग्न रास, आपण जर का लग्न तुळ धरून चाललं तर त्यामध्ये जेव्हा कधी तुळ हा केतू हा जेव्हा पहिल्या स्थानामध्ये येतो तो मुळातच मोक्षप्रदारक म्हणा किंवा एकंदरीतच एक विरक्तीचा कारक असल्यामुळे एक समाजापासून थोडंसं एक डिस्कनेक्ट झाल्याची भावना येणं, फॅमिलीपासून, मित्रांपासून एक थोडंसं आपण कुठेतरी दूर गेलोय आणि लाईक आपण एकटे आहोत असा जो काही एक फील असतो, त्याच्यामुळे जो एक लोनलीनेस आणि त्यातनं डिसिजन चुकणं, तर ह्या गोष्टीतनं एक थोडंसं गोष्ट सांभाळली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे 2023 वर्ष आहे ते स्वतःच्या मानसिकतेवर काम करण्यासाठी एक उत्तम वर्ष धरून चाललात तर योग्य ठरेल. जमेची बाजू जी तुळ राशीसाठी जी आहे ती म्हणजे सप्तमातलं गुरुचं भ्रमण जे एप्रिल 2023 नंतर होणार आहे. त्यासाठी जे विवाह इच्छुक आहेत त्यांना विवाहासाठी उत्तम संधी येतील, कारण विवाह, संतती प्राप्ती, घर ह्या सगळ्यांसाठीच गुरुचं भ्रमण असेल आणि गुरुचा योग असेल, वाडवळ असेल, तर ह्या गोष्टी सहजरित्या शक्य होतात. पण आपल्याला इथे एक परत गोष्ट विसरून चालणार नाही की तिथे गुरुबरोबर
राहू सुद्धा आहे, त्यामुळे जेव्हा कधी अरेंज मॅरेज मध्ये जाणार आहात किंवा प्रेमप्रसंगामध्ये काही गोष्टी असतील तेव्हा त्या स्थळाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल आधी त्याचा पास्ट किंवा ओव्हरऑल माहिती घेतल्यानंतरच लग्न ह्या एक मोठ्या कमिटमेंटमध्ये गेलात तर योग्य होईल, अदरवाईज फसवणुकीचे चान्सेस आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनीचं भ्रमण. जानेवारीमध्ये शनी महाराज बदलत आहेत, ते त्यांच्या पंचमामध्ये येत आहेत. पंचमामधलं शनीचं जे भ्रमण आहे ते जनरली नोकरदार व्यक्तीसाठी प्रतिकूल म्हणता येईल, कारण की सहाव्या स्थानातनं आपण ओव्हरऑल जो काही एक कामगार वर्ग आहे त्याकडे बघतो, आणि जेव्हा सहाव्या स्थानातनं शनी महाराज त्याच्या बाराव्या स्थानामध्ये जातात तेव्हा खूप लोकांना नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा किंवा धंद्यामध्ये जावं, जोडधंद्यामध्ये जावं असे विचार येतील. पण एक सत्सद विवेक बुद्धी ठेवून हातामध्ये जे एक काम आहे ते सोडून दुसऱ्याकडे न जाता असे धाडसी निर्णय टाळणं चुकीचं आहे. ज्या लोकांनी कधीही व्यवसाय किंवा धंदा पूर्वी कधी केलेला नाहीये त्या लोकांनी धाडसी निर्णय घेण्या अगोदर आधी त्याचा प्रॉपर एक फाउंडेशन, एक रिसर्च करावा आणि मगच त्या निर्णयाकडे जावं. कारण शनीचं हे भ्रमण फक्त एक वर्षासाठी नसून ते 2023-2024 हे दोन्ही वर्षांसाठी असणार आहे. तुम्ही जे 2023 निर्णय घेताल कुठलाही जॉब किंवा व्यवसाय, तर त्याचे लॉंग टर्म परिणाम तुम्हाला पुढच्या 10-12 वर्षांसाठी सहन करावे लागतील. त्यामुळे तुम्ही तो एक प्रॉपर एक सॅनिटी मनामध्ये ठेवूनच तो निर्णय घ्यावा. आणि हे ओव्हरऑल जे वर्ष आहे तसं ते आपण संमिश्र असं म्हणू शकू. ह्याचे जे काही परिणाम आहेत, जे काही इल इफेक्ट आहेत ते कमी करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केली तर जास्त फळ चांगलं मिळू शकेल. निश्चित. एकूण आपण बघितलं की तुळ राशीसाठी जर एका वाक्यात विश्लेषण झालंय तर त्यांनी केलेलं आहे की मन चंगा तो कटोती में गंगा, अशा पद्धतीचं एक तुळ राशीसाठीचं हे सगळं वर्ष राहणार आहे. पुढची रास अर्थातच वृश्चिक रास, वृश्चिक राशीसाठी जाऊयात आपण आनंद पिंपळकरांकडे. आनंद पिंपळकर, वृश्चिक राशीचं स्वामी मंगळ आहे आणि मुळामध्ये अतिशय धाडसी अशी ही रास आहे. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात एकदमच चांगली होणार आहे, कारण वृश्चिक राशीचे लोक धैर्य आणि पराक्रमाने परिपूर्ण असतात. व्यवसायामध्ये जोखीम घेऊन तो व्यवसाय वाढवणं किंवा एखाद्या कामामध्ये एखादी जबाबदारी अंगावर घेऊन ते काम नेटानं पुढे नेणं हे काम वृश्चिकेच्या लोकांना उत्तम जमतं. आणि या वर्षभरामध्ये शनिपीडा जरी असली तरी ही मंडळी या कामामध्ये अग्रेसर राहून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतील. यांच्या तिसऱ्या भावामध्ये शनिदेवांची उपस्थिती आणि पाचव्या भावामध्ये असलेली गुरुची उपस्थिती त्यांना प्रयत्नातून उत्कृष्ट असे आर्थिक लाभ देणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता येईल. एमपीएससी यूपीएससी सारख्या किंवा काही स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत असाल तर 2023 हे तुमच्यासाठी उत्तम असा काळ आहे. तुमचं मन हे शिक्षणाकडे वळेल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल. तुम्ही वृश्चिक राशीच्या स्त्री असाल, पुरुष असाल तर तुमच्या मुलांकडनं तुम्हाला खूप चांगली बातमी मिळणार आहे. मुलांचा उत्कर्ष तुम्ही या वर्षभरामध्ये खूपच चांगला पाहणार आहात. या काळात तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर कौटुंबिक वादविवाद जर पूर्वी कुठले असतील तर ते मिटतील. त्याचबरोबर कोर्ट कचेऱ्या असतील तर या 2023 कॉम्प्रोमाइजच्या माध्यमातून त्या मिटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर वृश्चिक राशीची मंडळी ही सेनापतित्व करणारी असतात, त्यामुळे यांना प्रेमभावना हा प्रकार वेगळ्या पद्धतीचा असतो. हे कर्माधिष्ठित असतात, म्हणजे एखाद्या स्त्रीला जर अपेक्षा असेल गजऱ्याची तर हे तिला लाखभर रुपये देतील आणि म्हणतील की भाई तुला काय लाख रुपये घ्यायचे, गजरे घ्यायचे ते घे, पण बाकीच्या गोष्टी म्हणजे रोमांस वगैरे मी अशा पद्धतीने काही बोलणार वगैरे नाही. आणि किती जरी प्रेम असलं तरी ते व्यक्त करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी या वर्षी आपले जे प्रेमसंबंध आहेत, आपली जी पत्नी आहे तिच्या बरोबर आनंदाचे क्षण घालवताना थोडस रोमॅन्टिक बोलायला शिकायला हरकत नाही. वर्षाचा जो पूर्वार्ध आहे हा वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल असणार आहे. 17 जानेवारीला शनीचं जे चौथ्या भागामध्ये आगमन झाल्यानंतर तुमचं राहतं घर बदलण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी व्यवसायात असाल तर नोकरी व्यवसाय देखील बदलण्याची शक्यता आहे. 22 एप्रिल रोजी गुरु महाराज हे 6व्या भावात राहू आणि सूर्याचं एकत्रीकरण करतील आणि त्यामुळे थोड्याशा आरोग्य संबंधित समस्या निर्माण होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुहास, या वर्षी काहीही झालं तरी वृश्चिकेच्या मंडळींची प्रॉपर्टी होणार आहे. बिंदास राहा, प्रयत्न करा, प्रॉपर्टी होणार आहे. निश्चित. म्हणजे एकूणच आपण वृश्चिक राशीसाठी जर बघितलं तर हा 2023 वर्ष अतिशय तसं अनुकूल असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात, परत येऊ आणि पुढच्या ज्या राशी आहेत त्या राशींना हे वर्ष कसं जाईल ते बघूया. चारही लोकांना मला सांगणं की आता फक्त आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, 4 राशी राहिलेल्या आहेत. धनू ही रास आहे, धनू रास मारटकर सर तुम्हीच सांगाल. पण त्याचबरोबर माझा अजून एक प्रश्न आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का 2023, काय सांगाल?
आधी धनुरास. ओके, धनुराशीचा स्वामी गुरु आहे. काय मागच्या वर्षी 2022 गुरु हा चतुर्थ स्थानातून भ्रमण करत होता, तर हा चौथा गुरु असला तरी हा स्वराशीचा गुरु असल्यामुळं ह्या लोकांना याचा फायदा खूप झालेला आहे. एक प्रॉपर्टी होणं, घर होणं, वास्तू होणं, वाहन होणं किंवा घरामध्ये मोठी मंगल कार्य होणं या दृष्टीने हे वर्ष त्यांना नक्कीच लाभदायक होतं. आता एप्रिलनंतर गुरु हा पंचमात जाणार आहे. हा पंचमातील गुरुसुद्धा धनुराशीला हा गुरुबळ असल्यासारखा आहे, त्यामुळे ह्या लोकांना संतती सौख्याची प्राप्ती होणं, विद्यार्थ्यांना एक त्यांच्या शिक्षणामध्ये मोठं यश मिळणं किंवा एक अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं, तसेच जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करतील त्या लोकांना मोठा पैसा एप्रिलनंतर मिळण्याची शक्यता आहे. त्या जोडीला या लोकांचा विवाह जमण्यासाठी सुद्धा खूप चांगली परिस्थिती आहे. ज्या लोकांचे प्रेमविवाह आहेत किंवा ओळखीतून होणारे विवाह याच्यामध्ये यांना मोठं यश या काळामध्ये मिळू शकतं. ह्या गुरुचा नवमस्थानावरती दृष्टी असल्यामुळं ह्या लोकांकडनं एक मोठी कार्य, धार्मिक कार्य किंवा सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात होतील. यांना कीर्ती, प्रसिद्धी, नावलौकिक यांचा वाढण्याची शक्यता आहे 23. त्या जोडीला एक मोठे लाभ होतील, म्हणजे त्याची लाभस्थानावरती दृष्टी असल्यामुळं एक अपेक्षित लाभ किंवा उत्पन्नामध्ये मोठी वाढ ह्या लोकांना होऊ शकते. आता ह्या लोकांना शनीचं जे भ्रमण आहे हे आता दुसऱ्या स्थानातून तिसऱ्या स्थानात होणार आहे. 2023 पासून 7:30 यांची संपणार आहे. बर, मागच्या 2 वर्षामध्ये धनस्थानात शनी काय करत होता तर यांचं सेव्हिंग सगळं संपवलं त्यांनी, तर एकूण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अनेक अडचणी यांना आल्या असतील. उद्योगधंदे त्यांचे बंद पडले असतील किंवा बऱ्यापैकी नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा खंड पडला असेल. बर, त्या दृष्टीने आता 7:30 संपल्यानंतर यांच्या उत्पन्नाचा स्रोत त्यांना चांगला मिळू शकतो, उत्पन्न वाढू शकतं किंवा नवीन नोकरी व्यवसायाची संधी यांना मिळू शकते. अनेक उद्योग व्यवसायामध्ये भरभराट आता इथून पुढच्या काळामध्ये त्यांना बघायला मिळेल. दुसरी गोष्ट, राहू पंचमात काय करतो तर ह्या लोकांना थोडं संततीविषयी चिंता आणखीन काही काळ राहण्याची शक्यता आहे, तर त्या दृष्टीने थोडी काळजी घ्यायला पाहिजे किंवा एक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अगदी एक सल्ला घेऊन किंवा एक विचार करून गुंतवणूक करा. म्हणजे थोडक्यात संमिश्र रास हे धनुरास सांगते आहे. आपण पुढच्या राशीकडे वळूयात. मकर रास आहे. मकर राशीबद्दल आपल्याला सांगतील विजय चाटोरीकर. हा नक्कीच सुहास, मकर राशीसाठी येणारं वर्ष जे आहे ते फार उत्तम असणार आहे. कारण यांच्या शनीच्या 7:30 शेवटचा टप्पा सुरू होतोय. आणि महत्वाची गोष्ट काय की जरी चौथा शनी येणार असेल तरी थोडंफार कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात, पण त्यापेक्षाही जास्त त्यांना स्थावर मालमत्तेचे यश मिळणार आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीसाठी ते प्रयत्न करतात किंवा ज्या स्थावर मालमत्तेचं घेण्यासाठी ते प्रयत्न करतात अशी मालमत्ता त्यांच्याकडे त्यांची होऊ शकते आणि त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. त्यासोबतच त्यांनी जे बऱ्याच दिवसापासून कोणत्याही नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न केले असतील तर त्याच्यामध्ये पण त्यांना उत्तम प्रकारे यश मिळणार आहे आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि ह्या हे जे 2.5 वर्ष आहेत पुढचे हे त्यांच्यासाठी फार महत्वाचे असणार आहे. कारण मागचे 5 वर्ष त्यांनी खूप काही सहन केलेल्या गोष्टी आहेत की ज्यातून त्यांना सतत संघर्ष करावा लागलेला आहे. आणि ही रास जी आहे मकर रास याचा स्वभाव मुळात ही प्रयत्नवादी रास आहे. ही स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या मनगटाच्या भरोश्यावर राहणारी रास आहे. ही दिवसा स्वप्न पाहणारी रास नाही, प्रचंड मेहनत करून स्वतःच्या मेहनतीनं यश आपल्या प्रयत्नाने यशाला. म्हणजे एकूण येणारं वर्ष हे मेहनतीच्या जोरावर अनुकूल राहू शकतं अशी ही रास कुंभ मकर रास आहे आणि त्यामुळे येणारं वर्ष हे त्यांच्यासाठी अनुकूल आहे. आपण बोलूयात पुढच्या राशीकडे कुंभरास. कुंभरास सुपर्णा नाईक, कुंभराशीबद्दल काय सांगाल? येणारं वर्ष कसं असेल? कुंभरास जसं आता सर म्हणाले, कुंभ आणि मकर ह्या ज्या दोन्ही राशी आहेत त्या शनीच्या आधिपत्याखाली येतात. मुळातच कुंभ राशीकडे हे एक वैचारिक दृष्ट्या जी प्रगल्भता असते ती खूप दिसून येते. हार्डवर्क, देअर इज नो रिप्लेसमेंट ऑर ऑप्शन फॉर द हार्डवर्क. त्याच्यामुळे खूपदा अष्टपैलू स्वभाव आणि एक रिसर्च अॅटिट्यूड असल्यामुळे मोठमोठ्या पदांवर हे कुंभ राशीचे लोक आपल्याला काम करताना दिसतात. धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपद अशी तिन्ही नक्षत्र कुंभ राशीमध्ये असतात. 2023 जर का आपण एक लाईनमध्ये डिफाईन करायचं म्हटलं तर जशी दृष्टी तशी सृष्टी असा ह्या कुंभ राशीचा एकंदरीत पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी कुंभ राशीमध्ये शनी महाराजांचं भ्रमण येते आणि इट स्टार्ट्स द पीक ऑफ 7:30. जी 7:30 जो उच्चांक आहे तर तो कुंभ राशीला चालू झालेला आहे.
उगाच्या उगाच काहीतरी साडेसाती बद्दलचा जो हॅवॉक किंवा एक जी काही फिअर मॉंगरिंग भीती आहे ती पहिली तुम्ही मनातून काढून टाका. साडेसाती ही नेहमी त्रासदायक नसते, खूपदा ती रियालिटी चेक आणते. आपल्या आजूबाजूला जी एक हितचिंतकच्या नावाखाली जी आपली शत्रू आपल्या आजूबाजूला फिरत असतात त्यांचे खरे चेहरे आपल्या समोर आल्यामुळे जो काही त्रास संभवतो त्याच्यामुळे खूपदा असं वाटतं की साडेसाती ही लोकांना त्रासदायक असते, तर ती तशी नसते. एक्झॅक्टली इट इज अ रियालिटी चेक. तर त्यामुळे तुम्ही तो एक पॉझिटिव्हली घ्या, हार्डवर्क करा, कारण त्याला काही दुसरं रिप्लेसमेंट नाहीये. पुढचे 2 वर्ष शनी महाराजांचा जो काही शशयोग आहे तो लग्नस्थानामध्ये बनतोय. दुसरं असं आहे की गुरुभ्रमण जे एप्रिल नंतर होणार आहे, तर एप्रिल पर्यंत जो आहे जेवढा तुम्हाला धनसंचय करता येईल तेवढा करा. बेटर गो फॉर अ बेटर इन्व्हेस्टमेंट, सेफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होणार नाहीत ह्याची काळजी घ्या. तिसऱ्या स्थानामध्ये गुरु आणि राहूची जी युती बनतीये तर ती एकंदरीतच इंटरनेट, कारण ॲज आय सेड की राहू हा जो मायावी प्लॅनेट आहे इट ऑल्सो रूल्स द इंटरनेट. इंटरनेट, मास मीडिया, सोशल मीडिया, तर जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे काही इंटरनेटशी कनेक्टेड आहेत, जो काही मीडिया आहे, ह्या सगळा जो आहे आणि तो त्याला गुरु हा नेहमी एक्सपान्शनचा कारक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक नक्कीच एक मोठ्या प्रमाणात एस्केलेशन दिसेल 2023 मध्ये. सो मीडिया विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. केतूचं भ्रमण जे भाग्यस्थानामध्ये होते तर नक्कीच धार्मिक यात्रा वगैरे होतील, तर एखाद्या धर्मगुरूच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन तुम्ही काही एक चांगल्या गोष्टी करू लागाल. ह्या सगळ्या गोष्टीतून जर का तुम्हाला व्यवस्थित पार पाडायचं असेल तर श्री गणेश तसेच महादेवांची उपासनाही करणार. म्हणजे एकूण काळ जर आपण बघितला तो अनुकूल काळ आहे. आता अगदी शेवटची रास राहिलेली मीन रास. मीन रास घेऊन मी सिद्धेश्वर मारटकर तुमच्याकडे येतो. मीन राशीबद्दल सांगा, हे 2023 वर्ष कसं असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचा एक राजकीय प्रश्न म्हणून त्या मीन राशीनंतर, ते म्हणजे मनसेसाठी, राज ठाकरेंच्या मनसेसाठी 2023 हे वर्ष आशादायी ठरणार आहे का? मीन राशीचा जर आपण विचार केला तर मागील वर्षामध्ये गुरु राशीतच भ्रमण करत होता, तर त्या जोडीला शनीचं भ्रमण हे 11 स्थानातून होत होतं. आता मीन राशीला साडेसाती चालू होती जानेवारी 2023 पासून साडेसाती चालू होती, त्या लोकांना थोडस आपल्याला काळजी घ्यायला लागेल. पुन्हा धनस्थानात जो गुरुचं भ्रमण होणार आहे ते काही प्रमाणात अनुकूल असलं तरी त्या तिथे मुळात राहू काही काळ भ्रमण करणार आहे, तर हे वर्ष तेवढं त्यांना अनुकूल नसणार, कारण 12वा शनी हा थोडी चिंता वाढवणारा आहे. म्हणजे काही प्रमाणात कोर्ट कचेरीसाठी काही खर्च होणं किंवा खर्च वाढवणं, कर्ज घेतला असेल तर थोडाफार आपल्याला त्रास होऊ शकतो, आर्थिक अडचणीचा सामना या लोकांना करावा लागेल. त्या जोडीला कुटुंबस्थानामध्ये गुरु आणि राहू अशी युती होते, तर ह्या दृष्टीने यांना नोकरी व्यवसायाचे काही प्रश्न या काळात निर्माण होऊ शकतात, कारण दशमस्थानाचा अधिपती गुरु हा राहूने युक्त होणार आहे आणि तो गुरु राहू युती धनस्थानात असल्यामुळे कौटुंबिक अडचणी, घरातील मोठ्या लोकांचे प्रश्न किंवा काही जागा वारसा हक्काचे प्रश्न या काळामध्ये निर्माण होतील आणि कौटुंबिक समस्याला या लोकांना तोंड द्यावं लागेल. या दृष्टीने या लोकांना एक मारुतीची उपासना यांनी आवश्यक करावी किंवा गुरुचा उपासना यांनी केली तर ह्या संकटातून ते बऱ्यापैकी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यांनी हनुमान चालीसा किंवा मारुतीची उपासना जरूर करावी, जेणेकरून साडेसातीसाठी त्यांना उत्तम फायदा होऊ शकतो. आता मनसेसाठी हे वर्ष आशादायी असेल का, अगदी थोडक्यामध्ये, कारण आपल्याकडे 1 मिनिट राहिलाय. मनसेचं आपण पत्रिका जर बघितली तर त्याच्यामध्ये त्यांचं मीन लग्नाची पत्रिका आहे, तर यामध्ये सुद्धा पंचमात येणारा गुरु काही प्रमाणात त्यांना अनुकूल असू शकतो. त्या जुळले यांचे जे पक्षप्रमुख आहेत राज ठाकरे यांचं वृश्चिक लग्न मिथुन रवी आणि मकर रास आहे, तर मकर राशीला साडेसातीचा मधला टप्पा संपून एक शेवटचा टप्पा चालू होतो आणि गुरु अनुकूल असल्यामुळं काही प्रमाणात यांना त्यांच्या पक्षाची जागा वाढवण्यामध्ये बीएमसी निवडणुका असतील किंवा पुढे होणाऱ्या काही निवडणुका असतील याच्यामध्ये जी काही शून्य झाली होती त्याच्यातून त्यांना एक सुरुवात ही या वर्षामध्ये चांगली होऊ शकते. एक चांगली सुरुवात होऊ शकते, अगदी बरोबर आहे सिद्धेश्वर मराठकर, एक चांगली सुरुवात होऊ शकते. आपण या खरं तर 12 राशींचं सगळं येणारं 2023 हे वर्ष कसं असेल हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या मान्यवरांना मी त्यांना धन्यवाद देतो, आपण वेळात वेळ काढून आलात. आपण बघतोय नवे वर्ष तुमची रास, कुणाला सौख्य कुणाला त्रास, या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात. पाहत रास सांगते.